सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। जर त्याची लायकी नाही, त्याची पात्रता नाही, त्याची एलिजिबिलिटी नाही, त्याच्याकडे ताकद नाही, त्याने काम घेतलं कशाला, सबलेक्ट करून देताना तो पर्सेंटेज खाणार, तुम्ही पर्सेंटेज खाणार, तुमच्यावरचे पर्सेंटेज खाणार, पर्सेंटेज मध्ये रस्ता घालवणार का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येतात जातात, त्यांना रस्त्याचे खड्डे दिसत नाहीत। सर्वसामान्य माणसाचा जीव जेव्हा त्या खड्ड्यात जातो ना, त्याच्या कुटुंबाला काय त्रास होतो, त्याच्या वेदना काय असतात, हे समजून घ्यायला पहिले माणूस व्हा। आलं लक्षात? लोकांच्या मड्यावरची लोणी खाऊ नका। हे पर्सेंटेज तुमच्या आयुष्यात कधी कामाला येणार नाहीत। ज्या कुटुंबाची व्यक्ती जाते ना, थांबा जरा, आम्ही इथं मूर्ख नाही खड्ड्यात बसायला, पावसात बसायला, भावलट आहे का आम्ही लोक? हे 2 महिन्यात रस्ते झालेले नाही, वाहून कसे जातात? हु इज रिस्पॉन्सिबल? कोण जबाबदार आहे याला? पैसे कोट्यवधी कुणाच्या खिशात जातात माहितीये का तुला? शासन पैसे नाही देत, आम्ही टॅक्स भरतो गव्हर्नमेंटचा, आमच्या पगारातून पगार होतात, तुमच्या पैशातून पगार होतात, त्याच्यातून शासनाला टॅक्स मिळतो, त्याच्यातून रस्ते होतात। आणि हे रस्ते जर 2-3 महिन्यात खराब होणार असतील, अरे लाजा वाटू द्या तुमच्या डिपार्टमेंटला। म्हणून ही अशी वाईट अवस्था होती इथे। आज हे ठाकरे गटानं आंदोलन जर केलं नसतं ना, या प्रश्नाकडे कुणाचं लक्षही जाणार नाही। हे फक्त नमुना आहे। मागच्या वर्षा 1.5 वर्षात जेवढे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत रस्ते झालेत ना, त्या सगळ्यांचा पर्दाफाश आम्ही लोक करणार आहोत। आणि त्याला जर जबाबदार तुम्ही सांगाल साहेब, तर तुम्हालाही काळं फसायला आम्हाला 1 मिनिट लागणार नाही। मग तुम्ही किती मोठे अधिकारी असा?